आता तुम्हाला काय झालं? तुम्ही मलाच दोषी ठरवणार आहात का? छे छे, तुला दोष देणारा मी कोण ग? मला तुझी काळजी नाही. मी तुला उपदेश देतो, तुला समजावून घेत नाही. हे बघ, माझ्या बोलण्याचा तुला इतका त्रास होत असेल ना, तू सरळ माहेरी जा. बघ, तुझ्या बहिणीने काय गोंधळ घातलाय ते प्रत्यक्ष डोळ्यांनी. हे बघ, इथे बसून डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा तू झालं तुम्हाला सोडून जाणं मला शक्य आहे का? पण तुम्ही मला समजून घ्या ना. मधूची समजूत काढून तिला परत पाठवला तर वंदनाच्या आत्महत्येचा प्रयत्न. तेच, हेच मला कळत नाहीये. काळजी घे, काळजी घे असं दिवसात ना दोनदा फोन करायचा आणि त्याचबरोबर अशी काहीतरी धक्कादायक बातमी द्यायची, असं लॉजिकच कळत नाहीये मला. तिथं त्रास देणारी वंदना आपल्याकडे चांगली वागते म्हणून कदाचित तिला परतही पाठवतील सुधारायला इथे. अहो, पण मला वंदना आणि नीताची काळजी वाटत नाही. त्यांचं त्या बघून घेतील. मला काळजी वाटते ती आईची. त्यांच्या वागण्याला कंटाळून आई कुठे गेली असेल? बनमामा तिला कुठे घेऊन गेला असेल? आणि हे सगळेजण मला शेवटच्या क्षणी कळवतात. तुम्ही प्लीज आईचा पत्ता काढा ना, तिला शोधून काढा, मला त्याची खुशाली कळवा. एक काम करा, तिकडे फोन करून त्यांना सांगा की आई परत आली ना, की सुनीलाला तिकडे बाळंतपणाला पाठवतो म्हणून. नाहीतर सुनीला, आईचा पत्ता शोधणं, तिची खुशाली तुला कळवणं हे मी मान्य करतो, पण त्या लोकांनी कसं वागायचं हे मी नाही ठरवणार आणि तूही आतताईपणा करू नकोस. हे बघ, इथं बसून नुसती काळजी करण्यापेक्षा ना तुझ्या आणि बाळाच्या दृष्टिकोनात पण चांगलं हेच आहे की तू बाळंतपणाला माहेर जावंस. तिथं मंगलताई आहेत आणि कुणी सांगावं, तू तिथं आलीस हे समजून आई पण कदाचित तिथे येतील. मी फोन करीन पण एका अटीवर. कोणती अट? इथं आपल्या दोघांचं राहणं सुखाचं करायचं, काळजी फक्त स्वतःची आणि बाळाची करायची, आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला श्री समर्थ आहे. आणि ते प्रॉब्लेम जर आपल्या उंबरठ्यापर्यंत आले ना तर मी तुझ्या पाठीशी आहे. मान्य आहे? ठीक आहे. साधा विचार कर सुनीला, आपण दोघं इथं, प्रॉब्लेम्स तिथं चाललेत, इथं डोक्याला हात लावून बसायचं, त्रास करून घ्यायचा काही अर्थ आहे का याच्यामध्ये? ठीक आहे, पटतंय ना? आता आणखी एक गोष्ट करायची. कोणती? दोघांनी एकत्र जेवायला जायचं. चालेल? असं नाही, हास बघू. ए, नीट हास ना. असं काय करता? सुनीला, मला सांग, माझी मिशी कशी दिसते? छान दिसते. छान दिसते ना? दिसलीच पाहिजे, बाळाचा बाप होणार आहे मी. भारतस्थ दिसलं पाहिजे. काय? चल, फ्रेश हो.